आपण पाहूयात नफा आणि तोट्याशी संबंधित काही गैरसमज. गैरसमज एक. एका व्यक्तीने एक टेबल 550 रुपयांमध्ये विकत घेतलं आणि 10% तोट्यात विकलं. टेबलची विक्री किंमत म्हणजेच सेलिंग प्राइस काय आहे? इथे खरेदी मूल्य म्हणजेच कॉस्ट प्राइस आहे 550 रुपये आणि तोटा आहे 10%. म्हणजेच तोटा बरोबर 10/100 × 550 रुपये बरोबर 55 रुपये. बऱ्याचदा विद्यार्थी असं समजतात की विक्री मूल्य नेहमी खरेदी मूल्याहून जास्त असतं, म्हणून ते विक्री मूल्य प्राप्त करण्यासाठी खरेदी मूल्यात तोट्याची जोड करतात. हा एक चुकीचा समज आहे. हे केल्याने त्यांना चुकीचं उत्तर प्राप्त होतं, जे आहे 605 रुपये. योग्य समज असा आहे की विक्री मूल्य खरेदी मूल्याहून कमी असू शकतं. जसं इथे तोटा झाला आहे, त्यामुळे विक्री मूल्य खरेदी मूल्याहून कमी आहे, त्यामुळे खरेदी मूल्यातून तोट्याला वजा करून विक्री मूल्य प्राप्त केलं जाऊ शकतं. म्हणजे विक्री मूल्य बरोबर 550 रुपये वजा 55 रुपये बरोबर 495 रुपये. म्हणून बरोबर उत्तर आहे पर्याय 2. गैरसमज 2. दुकानदाराने एक पुस्तक 80 रुपयांमध्ये विकलं, ज्यात त्याला 30 रुपये नफा झाला. माहिती करा की दुकानदाराला किती टक्के नफा झाला. काही मुलं नफा आणि तोटा टक्के विक्री मूल्यावर काढायचा प्रयत्न करतात. म्हणजेच ते नफा टक्के पुढील प्रकारे प्राप्त करतात. नफा टक्के बरोबर 30/80 × 100 = 37 आणि 1/2. पण नफा टक्के किंवा तोटा टक्के कधीही विक्री मूल्यावर प्राप्त नाही केले जाऊ शकत, म्हणून पर्याय 2 चुकीचं उत्तर आहे. योग्य समज हा आहे की नफा किंवा तोटा टक्के खरेदी मूल्यावर प्राप्त केले जातात. म्हणजेच नफा टक्के बरोबर नफा भागिले खरेदी मूल्य गुणिले 100. आपल्याला विक्री मूल्य माहीत आहे पण खरेदी मूल्य माहीत नाहीये, तर चला खरेदी मूल्य जाणून घेऊया. म्हणून खरेदी मूल्य बरोबर विक्री मूल्य वजा नफा बरोबर 80 रुपये वजा 30 रुपये बरोबर 50 रुपये. अशा प्रकारे इथे नफा टक्के बरोबर 30/50 × 100 = 60 आहे. म्हणजेच नफा 60% झाला आहे. म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय 1. अशा प्रकारे आज आपण पाहिले नफा आणि तोटा ह्यांच्याशी संबंधित काही गैरसमज.